26 नोव्हेंबर 2008 साधारण रात्री 8 वाजता बातमी आली. मुंबईच्या सीएसटी परिसरामध्ये गोळीबार सुरू आहे. नंतर कळालं पाकिस्तानवरून समुद्र मार्गे आलेल्या 10 अतिरेक्यांनी हा क्रूर हल्ला केला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेला हा हल्ला अत्यंत अनपेक्षित होता. सुरुवातीला कोणालाच काही कळालं नव्हतं की नेमकं झालंय काय. रस्त्या रस्त्यावर दहशतीचं वातावरण सुरू होतं. गोळ्यांचे आवाज येत होते. आणि अशातच रात्री बातमी आली की महाराष्ट्राचे एटीएस चीफ हेमंत करकरे त्याचबरोबर अशोक कामठे विजय साळसकर या आपल्या सोबत्यांसमवेत अतिरेक्यांचा सामना करताना शहीद झाले. हे तिन्ही जाबाज अधिकारी आपल्या शौर्यासाठी ओळखले जायचे. काही तासाभरापूर्वी टीव्हीवरच्या एका फुटेजमध्ये हेमंत करकरे अंगावर लाईफ जॅकेट घालताना दिसत होते. त्यामुळे त्यांना अतिरेक्यांनी मारलं हा पूर्ण देशासाठी एक मोठा धक्का होता. त्यांच्या जाण्याच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. देशाचे शूर कमांडो जवान ताज आणि ओबेरॉय अशा हॉटेलमध्ये लपलेल्या अतिरेक्यांना शोधून त्यांना मारायच्या प्रयत्नात होते. देशाची मीडिया याचं लाईव्ह चित्रीकरण टीव्हीवर दाखवण्यात मग्न होती. प्रत्येकानं या घटनेतून आपला फायदा कसा होईल हे पाहण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. इकडे अजून दहशतवादी हल्ला थांबला नव्हता आणि अशातच मुंबईमध्ये आगमन झालं तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं. त्यांनी मुंबईमध्येच ताज हॉटेलजवळ पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यावेळेच्या सरकारवर टीका केली. पाकिस्तानावर घणाघात केला आणि शहीद अधिकाऱ्यांच्या पत्नींना गुजराततर्फे सन्मान राशी म्हणून 1 कोटी रुपये प्रत्येकी देणार असल्याचं जाहीर केलं. नरेंद्र मोदी यांच्या अधिकाऱ्यांनी 3 वेळा शहीद करकरे यांच्या पत्नीची भेट मागितली पण कविता यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटण्यासाठी साफ नकार दिला होता. शिवाय त्यांनी हे 1 कोटी रुपये स्वीकारण्यास देखील नकार कळवला होता. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा करकरे कुटुंबियांनी भेटण्यास नकार दिला होता. द टेलिग्राफ या वृत्तपत्रामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये हेमंत करकरे यांच्या वहिनी अमृता यांनी म्हटलं की कविता यांची तब्येत सध्या ठीक नाहीये आणि कोणत्याही राजकीय नेत्यांची भेट घेण्याची त्यांची इच्छा नाहीये. अखेर नरेंद्र मोदी करकरे यांच्या घरी न कळवताच धडकले. कविता यांनी त्यांची भेट घेतली. मोदींना एव्हाना कविता करकरे यांच्या या 1 कोटीच्या सन्मानाला विरोध आहे हे लक्षात आलं होतं आणि म्हणून त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेल्या घोषणेचा उल्लेख केला नाही. पण कविता करकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी देऊ केलेला सन्मान न स्वीकारण्यामागे विशेष कारण आहे. त्यावेळी अशी चर्चा झाली होती की घटनेच्या काही महिन्यांपूर्वी हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या आरोपातून साध्वी प्रज्ञा सिंग यांची अटक केली होती आणि चिडलेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर टीकेचा जोरदार हल्ला केला. त्यांच्या देशभक्तीवर कार्यक्षमतेवर शंका घेण्यात आल्या होत्या आणि या टीकेला पाठिंबा देणारं वक्तव्य हे नरेंद्र मोदी यांचं होतं आणि त्यामुळे हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता यांनी नरेंद्र मोदींची मदत नाकारली होती.